हाय नमस्ते. आज आपण आहे ना गव्हाची खीर दाखवणार आहे तुम्हाला. आता असं आईत पाकिट मिळतं बघा गव्हाचं, गव्हाच्या कण्या वगैरे केलेल्या आईतच मिळतं, तेच घ्यायचं. किंवा घरी पण करू शकता तुम्ही, आपले गहू वगैरे भरडून चांगलं असं बारीक त्याचे पण होतात. पण आता आईत मित्र आईत पॉकेट आणले, आईत मिळतं गव्हाचं. आणि आता आपल्याला आधी काय करायचंय, गव्हाच्या कण्यात कोमट पाण्यात एक तासभर भिजू घालायची आधी खीर करताना गव्हाची. आपला महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, आपण कुठले पाहुणे रावळे यायच्या टायमाला करू शकतो गोड पदार्थ. अशा कणी येत्या स्वच्छ निवडून गव्हाच्या भिजू घालायच्या कोमट पाण्यात एक तास. आता ह्या शिजू घालूया आपण कुकर मध्ये, लगेच झटकी पट खीर होते आपली. असं पाणी उकळाय ठेवायचं. आता ही भरडलेलं सगळं गहू घेतलेला आहे आपण, आणि ह्याला एक पाच शिट्ट्या करून घ्यायच्या शिजून चांगलं मऊसूर. पाच शिट्ट्यात ही शिजत लगेच. पाणी उकळलं की टाकायचं ह्या आपलं गहू भरडून आणलेलं, आणि पाच शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरचं टोपर लावून. मी अर्धा किलो गहू घेतलंय बारीक करून, तर अर्धा किलोला मी अर्धा किलोच्या गुळाची ढेप वापरणार आहे. आता ही फोडून घेऊ शकता तुम्ही बारीक करून घ्यायला, चांगलं गुळाच्या ह्याला गुळ बारीक पाहिजे आपल्याला त्यात टाकण्यासाठी शिजल्यावर. आणि दोन एक वेलदोडे टाकायचे. अशा प्रकारे असं तुम्ही चाकूनी ताजा गुळ असलं की असं बारीक करून घेऊ शकता. गोड आणि गोड म्हणजे तुम्हाला कशी गोड पाहिजे, कोण कमी गोड खात असेल तर, नाही का शुगर वगैरे असेल तर गोड कमी पण वापरू शकता, असं काही नाही. तुमच्या आपल्या ह्याच्या चवीनुसार करू शकता तुम्ही, पण गोड शक्यतो जास्त करून. तर अर्धा किलोला जेवढं म्हणजे जेवढं गहू आहे तेवढं त्याच्या डबल टाकायचं. अर्धा किलोला असेल तर अर्धा किलोच. छान प्रकारे कुकर मध्ये आपण आहे ना गहू भरडून घेतलेले, गव्हाच्या कण्या शिजून घेतले. आता ह्या जर आपल्याला खीर करायची गोड, आता बघा ह्यात काय काय टाकायचं. झटके पीठ रेडी. हे आपण सगळे ह्याच्यात टाकून घेतलेली खीर गॅस ऑन करूया. कुकर मधनं शिजवून नाही का पाच शिट्ट्या घेऊन हे करून घ्यायचं, आणि हा सगळा गूळ टाकून घ्यायचा. आता जेवढे आपल्या गव्हाची हे भरड आहे तेवढंच आपला म्हणजे आता अर्धा किलो, अर्धा किलोला अर्धा किलो गूळ घेतलाय. हा सगळा मिक्स करून घेऊया ह्यात चांगला रटारटा गोड पण शिजवून. सगळा गूळ असा मिक्स करून घ्यायचा, आणि जसं जसं ही गूळ चांगला वितळत असा कलर येत राहते. आणि वेलदोडे टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकता ह्यात, तुम्हाला आवडत असले तर बारीक करून खिरीमध्ये. चवीसाठी ह्यात आपल्याला थोडस मीठ टाकायचंय खिरीमध्ये. अशा प्रकारे आपली खीर रेडी झालीये. आणि गूळ वगैरे बघा तुम्ही प्रमाण, नंतरच गूळ टाकायचा, खाऊन बघायची बरोबर गोड झाली का. वेलदोड्याची पावडर आवडत असेल टाकायची. तर आता ही खीर घेतली मी, ह्यात दूध टाकलं तूप टाकलं, दूध टाका तूप टाका गावाला ह्याला लापशी म्हणते द्वारा. मस्त पैकी खावा लापशी म्हणते गावाला, लापशी प्रत्येक सणाला करतात. वरतून नंतर दूध तूप टाकून खायचं, आधी होताना अशी होती तयार. वाटीत घ्यायचं त्या दूधच आपल्याला लागल तसं तूप, आणि गुळ तर आपण ऑलरेडी टाकलाय. तर नक्की सर्वांनी करून बघा पौष्टिक अशी खीर.